नमस्कार, मी वैद्य अतुल गोगरे। आजकाल स्त्रियांमध्ये मासिक स्त्राव अनियमित असणं किंवा मासिक स्त्राव कमी अधिक प्रमाणात येणं, पाळी वेळेवर न येणं, त्याचप्रमाणे मासिक स्त्रावाच्या वेळेस वेदना होणं, त्याचप्रमाणे हायपोथायरॉइडिझम, लठ्ठपणा, अगदी वंध्यत्वापर्यंतच्या समस्या अधिक वाढताना आपण बघत आहोत। का बरं हा सगळा प्रॉब्लेम होत आहे, का या समस्या अधिक वाढत आहेत, ते आज आपण थोडक्यात समजून घेऊयात। मुख्यत्वे करून आयुर्वेदामध्ये दिनचर्या पालन करायला सांगितलेले आहे। दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक योग्य क्रमाने योग्य पद्धतीने आहार विहार सेवन करणं। त्याचप्रमाणे ऋतुचर्या देखील पालन करायला सांगितले आहे, म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये कुठला आहार विहार आपल्यासाठी योग्य आहे, कुठल्या ऋतूमध्ये कुठले दोष प्रकोप होतात, त्यानुसार कुठला आहार घेतला पाहिजे हे आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर स्त्रियांमध्ये रजस्वला परिचर्या, गर्भिणी परिचर्या आणि सुतिका परिचर्या या देखील विशेष सांगितलेल्या आहेत। नेमकं होतं काय की याचं पालन होत नाही आहे आणि तिथून हे आजार अधिक प्रमाणात वाढत आहेत। तर रजस्वला परिचर्या म्हणजे काय की जे पाळीचे 4 दिवस आहेत, या पाळीच्या दिवसांमध्ये त्या स्त्रीने कुठलं आहार विहार सेवन करावा, कशाप्रमाणे वागावं हे या रजस्वला परिचर्यामध्ये आयुर्वेदाने सांगितलेलं आहे। गर्भिणी परिचर्या म्हणजे गर्भिणीने म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये गर्भिणीने कुठला आहार विहार घ्यावा, काय नियम पाळावे हे गर्भिणी परिचर्यामध्ये सांगितलेलं आहे। तर गर्भधारण झाल्यानंतर म्हणजे सुतिका परिचर्यामध्ये पोस्ट डिलिव्हरी काय पालन करावं, कशा पद्धतीने वागावं हे या सुतिका परिचर्यामध्ये सांगितलेलं आहे। या सर्वांमध्ये रजस्वला परिचर्या ही खूप महत्त्वाची आहे, म्हणजे पाळीच्या दिवसांमध्ये स्त्रीने कुठला आहार विहार घ्यावा, काय नियम पाळावे हे या रजस्वला परिचर्यामध्ये सांगितलेलं आहे। सुरुवात प्रथम म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे या 4 दिवसांमध्ये ब्रह्मचर्य पालन करणं आवश्यक असतं। या रजस्वला परिचर्यामध्ये ब्रह्मचर्य पालन करणं ज्या 4 दिवसांमध्ये अत्यंत आवश्यक आहे। का तर आपलं शरीर स्त्रियांमध्ये ह्या पाळीच्या दिवसांमध्ये एक नॅचरली डिटॉक्सिफाय होत असतं, म्हणजे शरीरातले जे टाकाऊ पदार्थ आहेत, शरीरातले जे विषारी घटक आहेत, जे नको असलेले पदार्थ आहेत हे शरीर डिटॉक्सिफाय या दिवसांमध्ये करत असतं आणि ते नैसर्गिकरित्या शरीराच्या बाहेर टाकले जात असतं। या ऋतूमध्ये या 4 दिवसांमध्ये ब्रह्मचर्य पालन करणं अत्यंत गरजेचं असतं। दुसरं म्हणजे वातवर्धक आहार विहार टाळणं गरजेचं असतं, म्हणजे यामध्ये या 4 दिवसांमध्ये शरीराला अत्यंत आरामाची गरज असते, रेस्ट गरजेची असते। पण नेमकं याच 4 दिवसांमध्ये अतिप्रमाणात धावपळ करणं, काही स्पोर्ट्समध्ये असेल तर कसरत करणं, अधिक प्रमाणात व्यायाम करणं हे या दिवसांमध्ये शरीरासाठी हितकारक नाही। त्याचप्रमाणे अतिप्रमाणात हसणं, रडणं, अधिक प्रमाणात चिडचिड करणं, राग करणं, अधिक मोठ्या आवाजात बोलणं, मोठा आवाज ऐकणं, आधी थंड हवा शरीरावर घेणं हे देखील गोष्टी शरीराचा वात वाढवणाऱ्या असतात। शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टी ज्या गोष्टींनी वात वाढत आहे ते वात वाढू न देणं हे या काळात गरजेचं असतं। त्याचप्रमाणे दिवा स्वॉप या ऋतूमध्ये या 4 दिवसांमध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे। दिवा स्वॉप म्हणजे दिवसा झोपणं टाळावं। होतं काय की आपण जेव्हा दिवसा झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील कप हा विकृतरित्या प्रकुपित होतो आणि जर रात्री जागरण केलं तर पित्त आणि वात हे दोन्ही प्रकोपित होतात, म्हणजे वात, पित्त आणि कफ या तिन्हींचा प्रकोप किंवा दूषितता यामध्ये होत असते आणि इथूनच हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो। आता या ज्या पाळीच्या समस्या आहेत, या गर्भाशयाच्या समस्या आहेत, PCOD, PCOS यासारखे जे आजार आहेत, या सर्वांमध्ये अपानवायू खूप मुख्य असतो। अपानाचं कार्य काय तर अपानो अपानग, म्हणजे मल, मूत्र, गर्भ यांना व्यवस्थितरित्या बाहेर टाकणं, मासिक पाळीच्या वेळेस स्त्राव बाहेर टाकणं हे सर्व कार्य हा अपानवायू करत असतो। अपानवायू इथे वात आहेच हे आपल्याला नावावरनंच लक्षात येतं। तर आपल्या चुकीच्या आहार विहारामुळे, चुकीच्या रजस्वल्याचं पालन न केल्यामुळे हा अपानवायू प्रकोपित होतो आणि इथून या आजारांना सुरुवात होत असते। मग आता काय करावं, याचं नियमन कसं करावं, तर सुरुवातीला आयुर्वेदाने सांगितलेलं आहे निदान परिवर्जन, म्हणजे ज्या कारणांमुळे हे सर्व आजार होत आहेत ते कारण मुळात दूर करणं गरजेचं असतं। एकीकडे आपण औषध घेतो आहे
आणि तो हेतु सेवन करत राहतोय, म्हणजे ते कारण करतच राहतोय आणि आपण बरं व्हावं अशी अपेक्षा ठेवतो, तर ही सापचुकीची अपेक्षा आहे. मुळात कारण दूर केलं तर बऱ्याचशा वेळेला औषधाची औषधोपचाराची गरजच पडत नाही. त्यामुळे सुरुवातीला कारण दूर करणं म्हणजे निदान परिवर्जन गरजेचं असतं. त्याचप्रमाणे ते रजस्वला पालन करणं, रजस्वलामध्ये सांगितले नियम पालन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर योगासन आणि प्राणायाम याचा समावेश दैनंदिन जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. कपालभातीचा का प्राणायाम असेल, सूर्यनमस्कारासारखी योगासनं असतील, हे देखील दररोज करणं गरजेचं असतं. एकदम सुरू न करता थोड्या थोड्या पद्धतीने योग्य मार्गदर्शनाने याचा वापर करणं गरजेचं असतं. गरज पडली तर औषधोपचार. आता पुत्रंजीवक असेल, शतावरी असेल किंवा अशोक ज्याला स्त्रीमित्र असं म्हटलं आहे, अशी काही औषधी आहेत जी स्त्रियांच्या आरोग्यासाठी हितकारक आहेत. आता याच्यातलं कुठलं औषध कधी वापरावं हे आपले आयुर्वेदिक वैद्य आपली प्रकृती आपलं आहारविहार यानुसार ठरवत असतात. त्याचप्रमाणे पुरेशा प्रमाणात झोप घेणं, रात्री जागरण टाळणं हे देखील तितक्याच प्रमाणात गरजेचं असतं. हे ज्या गोष्टी बेसिक गोष्टीचं पालन केलं गेलं तर स्त्रियांमध्ये जे हे आजार वाढत आहेत, मुळात ही आजार म्हणण्यापेक्षा जी लक्षणं वाढत आहेत, अधिक प्रमाणात स्त्राव वाढणं, अधिक प्रमाणात वेदना होणं, अधिक प्रमाणात पाळीच्या दिवसांमध्ये त्रास होणं, ही लक्षणं टळतात. पुढे PCOD PCOS सारखे आजार देखील टळतात आणि त्याच्या पुढे वंध्यत्वासारख्या आजारादेखील नियंत्रण आपल्याला मिळवता येतं. मुळात इथे गरजेचं असतं ते म्हणजे योग्य प्रमाणे रजस्वला पालन करणं, दिनचर्या ऋतुचर्या याचं पालन होणं गरजेचं असतं. धन्यवाद.